नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी नीटची परीक्षा जशी जवळ येत असते तसं विद्यार्थ्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजत असतं आणि ते आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे. परीक्षेविषयी तसेच करिअरविषयी नानाविध विचार सातत्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यायला लागतात आणि यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची रास्त उत्तरं जर योग्य वेळेला विद्यार्थ्यांना मिळाली तर विद्यार्थ्यांचं मन चित्त हे शांत राहतं आणि शांत मन शांत चित्त हे अभ्यासासाठी फार गरजेचं असतं. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे पाहणार आहोत की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नाची योग्य उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आता पहिल्यांदा पाहूया की नेमके विद्यार्थ्यांच्या मनात येणारे प्रश्न हे कुठल्या प्रकारचे असतात. आता हे प्रश्न अनेक आहेत पण ते सगळेच्या सगळे प्रश्न एक सिरियली पाहू आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. पहिला प्रश्न जसा आहे, सर परीक्षा जशी जशी जवळ येत आहे तशी खूप भीती वाटत आहे, मी काय करू, असा एक कॉमन विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न कधी ना कधीतरी आला असेल आणि आता जशी परीक्षा जवळ येते तसं भीती वाटत असेल. काळजी करण्याची आवश्यकता नाही, या व्हिडिओमधून आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहे. दुसरा प्रश्न, सर येथून पुढे अभ्यास कसा करू किंवा रिव्हिजन कसं करू, कारण वेळ फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये मला पूर्ण रिव्हिजन करायचं आहे, तर इथून पुढे मी रिव्हिजन कसं करू, हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न पाहू, सर मी काही टॉपिक जर स्किप केले तर चालतात का, म्हणजे मी काही टॉपिक सोडून दिले तर चालतात का, असाही काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं, काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो, सर मी खूप अभ्यास करतो किंवा मी खूप अभ्यास करते पण मला मी जेवढा अभ्यास करते त्या पद्धतीने मला मार्क मिळत नाहीत, मी काय करू. त्याचबरोबर काही लोकांचा असाही प्रश्न असतो, सर रिव्हिजन करायला वेळ लागतो आहे तेव्हा फास्ट रिव्हिजन मी कशा पद्धतीने, तसंच परीक्षा जशी येत असते तसं विद्यार्थ्यांकडून मिस्टेक खूप मोठ्या प्रमाणात होतात, मग असा एक प्रश्न आहे, सर परीक्षेमध्ये खूप सिल्ली मिस्टेक होतात तर त्या सिल्ली मिस्टेक टाळण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न, सर अभ्यास करतो किंवा मी अभ्यास करते पण परीक्षेला जात असताना मला असा कॉन्फिडन्सच येत नाही की माझा अभ्यास परिपूर्ण झाला आहे, किंवा सर परीक्षेमध्ये कधी कधी वेळ पुरत नाही, वेळेचं नियोजन कशा प्रकारे, सर काही वेळेला मार्क्स कमी आल्यास आई वडील रागवतात आणि म्हणून अभ्यासामध्ये फारसं मन लागत नाही, मला समजत नाही आहे की मी काय करू, सर अभ्यासाचं इथून पुढचं मी नियोजन कसं केलं पाहिजे, असे काही कॉमन विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. आता या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करू. डेफिनेटली हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करू. आता पहिला प्रश्न, काय पहिला प्रश्न, सर परीक्षा जशी जशी जवळ येत आहे तशी खूप भीती वाटत आहे, काय करू, हे पहा बेटा. कोणी कितीही अभ्यास केलेला असला किंवा कोणी कितीही हुशार असला तरी भीतीही वाटतेच, पण प्रत्येकाला मनातून असं वाटत असतं की भीती फक्त मलाच वाटते आहे आणि बाकीचे सगळे बिनधास्त आहेत, पण असत नाही. ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या, भीती प्रत्येकालाच असते पण एक गोष्ट नीट समजून घ्या, थोडी भीती किंचित असणारी भीती ही आम्हाला नेहमी कार्यप्रवण म्हणत असते, म्हणजे कुठलंही कार्य करण्यासाठी ती आम्हाला उद्युक्त करत असते, प्रेरणा देत असते, राईट, आणि ती आम्हाला कदापिही कर्तव्य मूढही होऊ देत नाही, म्हणजे आपल्या कर्तव्य पथापासून आम्हाला कधी दूर जाऊ देत नाही. ती भीती म्हणजे थोडी भीती ही आमच्यासाठी फलद्रूप ठरते, त्याच्यातून आपल्याला चांगलं फळ मिळणार असतं, पण एखाद्या गोष्टीची अतिभीती आम्हाला आतून खात असते आणि त्याचे परिणाम देखील फार विदारक किंवा भयावह असू शकतात. तेव्हा नीटबद्दल आमच्या मनात असलेली थोडी भीती ही आमच्यासाठी पोषक आहे आणि अतिभीती वाटून घेण्याचं तुम्हाला कुठलंही कारण नाही आहे, कारण नीट ही परीक्षा फार सोपी परीक्षा आहे, फक्त जर पुढे नियोजन चांगलं केलं, चांगला अभ्यास केला तर डेफिनेटली परीक्षा येईपर्यंत आपल्या मनामध्ये कुठली भीती राहणार नाही. आणि मी पुन्हा सांगतो, थोडी भीती ही डेफिनेटली आपल्यासाठी पोषक राहणार आहे आणि ती प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच. आता दुसरा, सर इथून पुढे अभ्यास कसा करू किंवा रिव्हिजन कसं करू, हे पहावे. नीटसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तिन्ही विषयांचा समतोल अभ्यास करणे गरजेचं आहे. तेव्हा मी बायोबद्दल सांगतो आणि तसाच काहीसा फॉर्म्युला आपण
केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी सुद्धा अप्लाय करू शकतो. आता काय करायचं, बायोचे जेवढे काही आपले टॉपिक आहेत त्यांचं वर्गीकरण तीन प्रकारे करायचं. एखादा टॉपिक आपल्याला खूप इझी वाटत असतो कारण त्याचं प्रिपरेशन आपण खूप चांगलं केलेलं आहे. एखादा टॉपिक आपल्याला मीडियम वाटतो म्हणजे त्याचं प्रिपरेशन थोडंसं राहिलं असेल म्हणा किंवा काही कन्सेप्ट असतील म्हणा त्या आमच्या राहिले असतील, तर अशा टॉपिकला मीडियम कॅटेगरीमध्ये टाकू. आणि काही टॉपिक असे असतात की जे आम्हाला वारंवार वाचल्याशिवाय परीक्षेला आम्ही त्याला कॉन्फिडेंटली फेस करू शकत नाही, अशा टॉपिकला आपण हार्ड किंवा डिफिकल्ट असे कॅटेगरीमध्ये टाकूया. आता इझी, मीडियम आणि डिफिकल्ट अशा प्रकारचं आम्ही कॅटेगराइजेशन टॉपिकचं करून घेतलं. जर रोज बायोचं रिव्हिजन आम्ही 3 तास करायचं ठरवलं आणि 20-30-50 फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला तर 35 मिनिटं जवळजवळ आम्ही इझी टॉपिकसाठी रिव्हिजन करण्यासाठी देऊ शकतो. 50-55 मिनिटं आम्ही मीडियम टॉपिकसाठी रिव्हिजन करण्यासाठी देऊ शकतो. तर हार्ड किंवा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकलेल्या टॉपिकला आम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे म्हणून याला आम्ही जवळजवळ उरलेला अर्धा टाइम आम्ही त्या टॉपिकला जर दिला तर 3 तासामध्ये बायोलॉजीचे 3 टॉपिक अगदी व्यवस्थित रिवाइज होतात. आता सेम फॉर्म्युला जर आम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी अप्लाय जर केला तर बायोलॉजीचे 3 टॉपिक, केमिस्ट्रीचे रोज 3 टॉपिक आणि फिजिक्सचे 3 टॉपिक, याप्रमाणे 9 टॉपिक आमचे रोज प्रिपेअर होत आहे कुठलाही ताण तणाव न घेता. आणि याच स्पीडने जर आम्ही आमचा अभ्यास पुढे चालू ठेवला तर 5 मेपर्यंत आमचे जवळजवळ एका सब्जेक्टचे 3-4 रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होतात. आणि अशा प्रकारचे हे जर रिव्हिजन आमचे पूर्ण झाले तर 100% परीक्षेला जाताना आत्मविश्वास आमचा वाढलेला असेल आणि त्याचा परिणाम नक्कीच चांगला मिळेल. आता पुढचा प्रश्न असाही आहे, सर मी काही टॉपिक स्किप केले तर चालतात का? बेटा, नीटचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचं साधं उत्तर आहे, बिलकुल चालणार नाही. कारण परीक्षेत कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे हे NTA ने फिक्स केलेलं नाही. एखादा टॉपिक लहान असतो किंवा कदाचित तो खूप सोपाही असतो आणि त्या टॉपिकवरती 2-3 प्रश्न विचारल्याचा इतिहास नीटच्या परीक्षेत पाहायला मिळतो. तर एखाद्या टॉपिकवर कधी कधी एकही प्रश्न विचारला जात नाही असाही इतिहास आम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. तर सर मी काही टॉपिक स्किप केले तर चालतील का, हे याचं उत्तर सरळ सरळ नाही चालणार. तरी पण जर एखाद्याला एखादा टॉपिक खूप अवघड वाटत असेल तर त्याला कम्प्लिटली स्किप न करता जेवढा जमेल तेवढा करणे हे आमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आणि शहाणपणाचं ठरणार आहे. कारण कुठल्या टॉपिकवरून किती प्रश्न विचारले जातील हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून बेटा कुठलाही टॉपिक हा कम्प्लिटली स्किप करू नका. फारच अवघड वाटत असेल तर फार काळजी करू नका, पण त्या टॉपिकमधल्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला सहज अवगत करता येईल अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही एकदा दोनदा नजर फिरवली पाहिजे, त्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच या प्रश्नावरची योग्य स्ट्रॅटेजी ठरवू शकते. आता पुढचा प्रश्न असा, सर मी खूप अभ्यास करतो किंवा मी खूप अभ्यास करते पण मार्क्स येत नाही, काय करू, असा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. हे पाहू, अभ्यास करणे आणि समजून अभ्यास करणे यात फरक आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अशा प्रकारचा प्रश्न आहे 100% आपण खूप मेहनत करता पण त्या मेहनतीचं फळ मार्क्सच्या स्वरूपामध्ये मिळत नाही, याचं एकच अर्थ आहे, याचं एकच कारण आहे, आपण केलेला अभ्यास आपल्याला किती समजला याचं चिंतन किंवा याचा विचार आपण जो करायला पाहिजे तो कदाचित आपण कधी करत नाही. समजून घेतलेला अभ्यास हा दीर्घकाळापर्यंत स्मरणात राहतो आणि समजून घेतलेला अभ्यास दीर्घकाळामध्ये स्मरणात राहतो तर राहतोच, त्याचबरोबर जर त्या टॉपिकवरती त्या सब्जेक्टवरती कसाही प्रश्न ट्विस्ट करून विचारला तर आम्ही गडबडून जात नाही. कारण सगळंच्या सगळं कंटेंट आम्ही समजून वाचलेलं असतं, परिणामस्वरूपी आमचे प्रश्न चुकत नाही आणि म्हणून मार्क्स मिळतात. तेव्हा मार्क्स मिळवण्यासाठी समजून वाचणे हा एकच पर्याय असू शकतो. बेटा याच्यापेक्षा दुसरा पर्याय असत नाही. त्याच्यामुळे इथून पुढे अभ्यास करत असताना रट्टा मारण्याच्याऐवजी आपण मोस्ट ऑफ द गोष्टी ह्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.
IIB-च्या क्लासरूममध्ये तुम्ही सगळे लोक शिकत असताना प्रत्येक गोष्ट जी NCERT-मध्ये दिली आहे त्याच्या पाठीमागे काय काय इतिहास असतो, त्याच्या पाठीमागे कोणकोणत्या गोष्टी असतात हे टीचरने तुम्हाला म्हणूनच शिकवलेलं आहे. कारण गोष्टी आपण समजून वाचल्या, समजून शिकल्या तर क्वेश्चन कसाही आला तरी उत्तर येणार आहे, आणि त्याचबरोबर त्या गोष्टी दीर्घकाळापर्यंत आपल्या लक्षात राहतात आणि परिणामस्वरूपी परीक्षेमध्ये आम्हाला कुठल्याही अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत नाही. म्हणून पुढे अभ्यास हा समजून घेऊन करा. आता पुढचा प्रश्न काय विद्यार्थ्यांचा असंही आहे, सर रिव्हिजन करायला वेळ लागतो आहे आणि तेव्हा फास्ट रिव्हिजन कसं करू? हे बघा, परीक्षेच्या अगोदर ही समस्या सर्वांनाच भेडसावत असते. म्हणजे तुम्ही एकटे असे नाही आहात की ज्यांना ही समस्या, मोस्ट ऑफ द 99% लोकांना ही समस्या निर्माण होत असते. आणि म्हणूनच IIB-ने सर्वांनाच आणि सर्वच्या सर्व टॉपिकचे कन्सेप्ट मॅप दिलेले आहेत व ते इतके सुंदर बनवलेले आहेत की जेणेकरून रिव्हिजन करताना सगळाच्या सगळा टॉपिक हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. कन्सेप्ट मॅपचा 100% फास्ट रिव्हिजनसाठी आपल्याला मदत होणार आहे, उपयोग होणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की नोट्स रिवाईज करायच्या नाही. आम्हाला नोट्सही फास्टली रिवाईज कराव्या लागतील, पण अगदी क्विकली रिवाईज करायचं असेल तर कन्सेप्ट मॅपचा फार चांगल्या प्रकारे उपयोग आम्हाला बायोमध्ये होणार आहे. त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये फिजिक्सचा तडका आणि केमिस्ट्रीचा तडका दिलेला आहे, त्याचबरोबर मंत्रा दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक इतक्या व्यवस्थितरित्या बसवलेला आहे की कुठली गोष्ट आमची रिवाईज व्हायची शिल्लक राहणार नाही. म्हणून IIB-ने दिलेलं हे मंत्रा असू देत, बायोपंच असू देत, त्याच्यानंतर तुमचे कन्सेप्ट मॅप असू देत, फिजिक्स तडका, केमिस्ट्री तडका असू देत, हे याच्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे की शेवटच्या स्टेजला म्हणजे परीक्षेच्या काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळामध्ये सगळेच्या सगळे टॉपिक प्रॉपर पद्धतीने व्यवस्थितरित्या रिवाईज करता यावेत. त्याचा तुम्ही 100% खूप चांगला उपयोग करू शकता, किंबहुना मी असं म्हणेन त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. ठीक आहे बेटा, रिव्हिजन करण्याची काही अडचण निर्माण होणार नाही. जेवढ्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तशा तशा फॉलो करा, तुमचा 100% फायदा होणार. पुढचा एक प्रश्न आहे, सर परीक्षेत सिली मिस्टेक्स खूप होत आहेत, काय करू? ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला तुम्ही सिली मिस्टेक म्हणताय मुळात ती सिली मिस्टेक नाही आहे, ती ब्लंडर आहे, घोड चूक आहे ती. का मी याला सिली मिस्टेक का म्हणत नाही, मी याला ब्लंडर का म्हणतोय, मी याला घोड चूक का म्हणतोय? कारण ज्या परीक्षेवर तुमचं अख्खं करिअर अवलंबून आहे त्या परीक्षेतली चूक आमचं खूप मोठं नुकसान करू शकते. तेव्हा सिली मिस्टेक या शब्दाला जसं आपण आत्तापर्यंत गोंजारत आलो आहे, बेटा ते गोंजारणं सोडा. हां, त्याही सोबत आणखीन एक गोष्ट आहे, चूक झाली तर घाबरू नका. एक गोष्ट लक्षात, आपण एका नॅशनल लेवलच्या एक्झामसाठी स्वतःला तयार करीत आहोत, प्रिपेअर करीत आहोत, तेव्हा बेटा चुकांमधून शिका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच चूक वारंवार आमच्याकडून होणार नाही याची मात्र इथून पुढे तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल. अशा चुका टाळण्यासाठी किंवा सिली मिस्टेक टाळण्यासाठी सराव फार महत्त्वाची गोष्ट आहे, राईट? एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार करत असतो ना, तेव्हा डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये परफेक्शन मिळत असतो. मग जर आपण वारंवार चुका करत गेलो आणि चुकांमधून काही शिकतच गेलो नाही तर डेफिनेटली आमच्या सिली मिस्टेक कधी कमी होणार नाही. पण लक्षात घ्या, एखादी चूक जर आमच्याकडून झाली काळजी करण्याची गरज नाही, पण ती चूक वारंवार आमच्या हातून घडता कामा नये याची मात्र दक्षता इथून पुढे तुम्हाला घ्यावी लागेल. आणि डेफिनेटली एवढी जर दक्षता तुम्ही घेतली तर IIB-चे प्री फायनल राऊंड, फायनल राऊंड याच्यामध्ये तुमचा खूप मोठ्या प्रमाणात सराव होणार आहे. आणि त्याच दरम्यान एक एक सिली मिस्टेक जर तुम्ही करटेल करत गेलात 100% या प्रश्नाची तुम्हाला कुठली काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण सिली मिस्टेक तुमच्या फायनल एक्झामपर्यंत तुम्ही विसरून गेलेला असाल, तुमच्याकडून होणे शक्यच नाही जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं तर. प्रश्न व्यवस्थित वाचणे, चारही ऑप्शन व्यवस्थित वाचणे आणि चौथं ऑप्शन वाचून झाल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर ठीक न करणे ही काळजी जर इथून पुढे आपण जर घेतली तर परीक्षेपर्यंत आमची एकही सिली मिस्टेक होणार नाही. आता पुढचा एक प्रश्न, सर अभ्यास करते पण परीक्षेला जात असताना माझा अभ्यास झालाय असा कॉन्फिडन्सच येत नाही. म्हणजे परीक्षेला जात असताना असं वाटतं की माझा अभ्यास काहीच झालेला नाही आहे. बघा, मला वाटते ही फार मोठी समस्या नाही आणि मोस्ट ऑफ द लोकांसोबत हे असं होत असतं. कारण सिलॅबस हा खूप मोठा आहे, सिलॅबस हा छोटा नाही आहे, सिलॅबस खूप मोठा आहे. आणि एवढा सगळ्याच्या सगळा
सिलॅबस आणि त्या सिलॅबसमध्ये दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जशा तशा आठवणे हे कुणाच्यानेही शक्य होत नाही. पण जर आपण विषयाचा अभ्यास जर नीट केलेला असेल तर प्रश्न समोर आल्याच्या नंतर परीक्षेमध्ये ज्यावेळेला आपण एखादा प्रश्न वाचतो, एखादा प्रश्न आपण वाचल्याच्या नंतर त्याचे चार ऑप्शन ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला गोष्टी आपल्याला सहज रिकलेक्ट होतात, आठवतात. परीक्षेला जाताना माझा अभ्यास पूर्ण झाला नाही ही सगळ्यांचीच नॉर्मल फिलिंग असते, तेव्हा आपल्याला कुणालाही काळजी करण्याची गरज नाही. परीक्षेत प्रश्न समोर आला की 100% आपल्याला त्या गोष्टी रिकलेक्ट व्हायला सुरुवात होतात. पण काय जर आपण त्या विषयाचा, त्या सब्जेक्टचा, त्या टॉपिकचा अभ्यास अगोदर व्यवस्थित केलेला असेल तर. ठीक आहे बेटा, ही सगळ्यांसाठी नॉर्मल फिलिंग आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. आता आणखीन एक प्रश्न असा आहे, सर कधी कधी परीक्षेत वेळ पुरत नाही. आता बघा, अनेक विद्यार्थ्यांसोबत जेव्हा मी चर्चा केली त्यावेळेला असे काही प्रश्न आलेत आणि या प्रश्नामध्ये एक विद्यार्थी काय म्हणतो आहे की सर कधी कधी परीक्षेत वेळ पुरत नाही. तो असं म्हणत नाही आहे की मला नेहमीच वेळ पुरत नाही, तो काय म्हणतो आहे सर कधी कधी परीक्षेमध्ये वेळ पुरत नाही. मग आता नीट पहा, मला असं वाटतं की ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांची समस्या असू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. जितकी आपण प्रॅक्टिस करू तितका आमच्यामध्ये स्पीड आणि त्याचबरोबर स्पीड सोबत आम्ही ॲक्युरसी मेंटेन करू शकतो. आणि म्हणूनच आय आय बीचे प्री फायनल राऊंड आणि फायनल राऊंड अशा पद्धतीने आय आय बी सेट करते जेणेकरून विद्यार्थी स्पीड विथ ॲक्युरसी फायनल एक्झाममध्ये मेंटेन करू शकतात. जर आपण इथून पुढे प्री फायनल राऊंड आणि फायनल राऊंड रेग्युलरली दिले तर ही समस्या मुळापासून नष्ट होईल. आणि सातत्यपूर्ण जर आम्ही प्रयत्न करत राहिलो तर 100% आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारची कुठलीही समस्या आम्हाला परीक्षेमध्ये निर्माण होणार नाही. टाईम मॅनेजमेंट परफेक्टली जमणार आहे, परंतु त्याच्यासाठी मात्र इथून पुढे येणारी प्रत्येक एक्झाम ही आमची नीटची फायनल एक्झाम आहे. या आविर्भावामध्ये जर तुम्ही एक्झाम देत राहिलात तर 100% कुठलेही प्रश्न तुम्हाला परीक्षेला जाताना भेडसावणार नाही. आता आणखीन एक प्रश्न आहे, सर काही वेळा मार्क्स कमी आल्यास आई वडील रागावतात आणि म्हणून अभ्यासात मन लागत नाही. आता नीट पहा, ही जी समस्या आहे ही सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांची समस्या नाही, पण काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे घडतं. तेव्हा जर हा माझा व्हिडिओ पॅरेंट्स पाहत असतील तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, आपल्या पाल्याला एखाद्या एक्झाममध्ये मार्क्स कमी आल्यास रागावणे हा त्याच्यावरचा उपाय नसून पुढील 1.5 महिना सातत्याने त्याला किंवा तिला अभ्यासासाठी कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल अतिशय महत्त्वाचे आहे. आणि समजा आपण खूप प्रोत्साहितही करतो आहे, विद्यार्थीही अभ्यास करतो आहे आणि तरीही मार्क कमी येत असतील तर मला असं वाटतं की पालकांनी शिक्षकांशी संपर्क साधून त्या समस्येवर काही उपाय आहे का याबाबत सकारात्मक चर्चा केली पाहिजे. आणि डेफिनेटली अशी जर सकारात्मक चर्चा जर पालकांनी जर टीचरसोबत जर केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये मिळणार आहे, आपल्या लेकरांना त्याचा फायदा डेफिनेटली मिळणार आहे. पण विद्यार्थ्यांवर अभ्यासासाठी कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही याची काळजी घेणं ही मात्र आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आता आणखीन एक प्रश्न आहे, सर अभ्यासाचं नियोजन कसं करू. बेटा लक्षात घ्या, आपल्याला आपल्या अभ्यासाचं वेगळं कुठलंही नियोजन करण्याची गरज नाही. आता कारण काय, कारण आपल्या अभ्यासाचं पूर्णच्या पूर्ण नियोजन आय आय बी मॅनेजमेंटने आपल्याला करून दिलं आहे. आय आय बीने प्री फायनल राऊंड आणि फायनल राऊंडचं जे नियोजन म्हणजे टाईम टेबल आपल्याला करून दिलेलं आहे, त्या टाईम टेबलमध्ये ज्या प्रकारे टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत बस इथून पुढे तुम्हाला त्याच पद्धतीने अभ्यास करायचा. आणि त्याच पद्धतीने जर आम्ही अभ्यास करत गेलो तर 100% हा अभ्यास आम्हाला आमच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाईल, म्हणजेच आम्हाला आमच्या गोलकडे घेऊन जाणार आहे. म्हणून आम्हाला वेगळं असं नियोजन करण्याची काहीही आवश्यकता नाही. तर अशा प्रकारचे जवळजवळ हे अनेक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्याच्या नंतर, अनेक विद्यार्थ्यांसोबत बोलल्याच्या नंतर हे असे काही कॉमन प्रश्न होते ज्या कॉमन प्रश्नांची उत्तरं ही विद्यार्थ्यांना योग्य वेळेमध्ये मिळणं अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणूनच टीम आय आय व्हीकडून मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे. आशा करतो, अपेक्षा करतो की आपल्या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. बेटा डेफिनेटली परीक्षा जवळल्यानंतर थोडीफार भीती आम्हाला वाटत असते, पण जर तुम्ही आय आय बीशी कनेक्टेड असाल तर मला वाटत नाही आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज आहे.
सौम्य भीती, थोडी भीती आमच्यासाठी पोषक असणारच आहे. त्याच्यामुळे परीक्षेची जास्त चिंता न करता जास्तीत जास्त कर्म करा, अभ्यास करा, आणि अभ्यासामध्ये काही अडचणी आल्या तर डेफिनेटली आपल्या टीचरशी नेहमी कनेक्टेड राहा. शेवटी जाताना एवढंच म्हणेल, थिंक नीट, थिंक आय आय बी, थिंक JEE, थिंक आय आय बी. धन्यवाद.